अनेक गावातील कार्यकर्ते अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि त्याचबरोबर अनेक गावातले सरपंच निवडून आले तेही मला भेटले बाळासाहेबांचे शिवसेनेचे सरपंच मला वाटते या भागामध्ये कधी पूर्वी नव्हते बरोबर ना पण या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच झाला
मी त्या गावातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो, ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि आपलं बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार 6 महिन्यापूर्वी स्थापन झालं आणि त्यानंतर या राज्यामध्ये आपण सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, वारकऱ्यांसाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, ज्येष्ठांसाठी देखील, जे ज्येष्ठ 75 वर्षे त्यांना आपण प्रवास मोफत देऊ टाकला हिस्ट्रीचा, बरोबर ना? तर असे अनेक आपण निर्णय घेतले, महिला भगिनींसाठी आपण निर्णय घेतले, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, असे अनेक निर्णय घेतल्यामुळे जे लोकांच्या हिताचे आहेत। आणि म्हणून गेल्या 4-5 महिन्यांमध्ये अनेक जिल्ह्यामधले, तालुक्यामधले इतर पक्षाचे लोक आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत, समर्थन देत आहेत, पाठिंबा देत आहेत, प्रवेश करत आहेत। आणि म्हणून आज देखील या ठिकाणी राष्ट्रवादीचे संजय मोरे आणि राष्ट्रवादीचे प्रवीण भिलारे, जुने एकदम राष्ट्रवादीचे सचिन कदम आणि राष्ट्रवादीचे अजित सत्तार, मोहन बावळेकर, प्रदीप भिलारे, संदीप जायगुडे, असे अनेक, जे के आमराळे, अच्छा तिकडचे ठाकरे गट, तिकडे ठीक आहे, आमराळ गावचे सरपंच आणि निवडून आले आणि आहेर गावचे देखील राष्ट्रवादीचे किती लोक, 90 घर, सगळेच गाव घर इथे आले। मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। कारण आपण जो विश्वास दाखवला, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की आपल्या घरातला मुख्यमंत्री झाला, आपला माणूस मुख्यमंत्री झाला, आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना वाटतंय की आपला हा माणूस आहे, हे सरकार आपलं आहे। आणि भावना केवळ आम्ही 5-6 महिन्यामध्ये या राज्यामध्ये निर्माण करू शकलो याचा आम्हाला फार मोठा समाधान आणि आनंद आहे। आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, खरं म्हणजे ही माझी जन्मभूमी आहे आणि ठाणे शहर, मुंबई, ठाणे ही माझी कर्मभूमी आहे। परंतु मी दरवर्षी न चुकता या ठिकाणी येत असतो, आपल्या लोकांना भेटत असतो। आणि म्हणून आज आपण मला भेटलात या ठिकाणी, आपण माझ्यावर विश्वास दाखवला, या ठिकाणी सरकारवर विश्वास दाखवून हजारो लोक दररोज प्रवेश करत आहेत, दररोज पाठिंबा देत आहेत, तुम्ही TV मध्ये, मीडियामध्ये पाहता। याचं कारण की त्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे, एक विश्वास आहे की सरकार या राज्याचा, राज्यासाठी चांगला निर्णय घेईल, सर्वसामान्य लोकांसाठी चांगला निर्णय घेईल। कारण आपल्याला माहीत आहे की पूर्वी 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती आपण पाहिली आहे, सगळं कोविड होता परंतु सगळंच बंद होतं, परंतु आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सगळी बंधनांना मुक्त करून टाकली, सगळे सण उत्सव सुरू झाले, आपलं काला जन्माष्टमी सुरू, आपला गणपती उत्सव, याच्यावरचे सगळे निर्बंध काढून टाकले, नवरात्री उत्सव झाले, दिवाळी चांगली झाली। दिवाळीमध्ये देखील पहिल्यांदाच आपल्या सरकारने दिवाळी नुसती दिवाळी साजरी करा असं सांगितलं नाही, तर 100 रुपयामध्ये 4 पदार्थ आपल्याला दिले, साखर, रवा, तेल, डाळ, हे मला वाटतं पहिल्यांदा झालंय। त्यामुळे सर्वसामान्य लोकांची जी दिवाळी आहे ती गोड झाली पाहिजे, नुसतं बोलून होत नाही, त्याला काहीतरी द्यावं लागतं। आणि म्हणजे सरकार जे आपलं देणार आहे, सरकार देणार आहे, घेणारं सरकार नाही आहे, हे देणार आहे, हे देत देत पुढे जाणार आहे। आणि म्हणून मी सगळं काही विस्तृतपणे बोलू इच्छित नाही, आपण अनेक योजना, आपण अनेक निर्णय आपण घेतले सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी। आणि म्हणून आपण मोठ्या विश्वासाने या ठिकाणी आपण येत आहे आणि त्यामध्ये
जे का आपल्या भागातले जे विषय प्रलंबित आहे जसं भंडारवाडी आहे आणखी सोळशी आपलं आहे बरोबर ना दाभ्याचं एक आहे असं या भागामध्ये देखील मी आता जिल्हाधिकारी सीओ एसपी तिकडे बसलेले आहेत त्यांना मी सांगितलं की हे लोक जे आहेत हे मुंबई ठाण्यासारख्या इतर शहरामध्ये का जातात कारण इथं फक्त पावसाळी पीक घेतात फक्त भात आणि नाचणी दुसरं काय मिळत नाही आणि म्हणून हे बारमाही पीक घेतलं पाहिजे अशा योजना करा तर लोक ही जी आहेत तरुण मुलं आहेत बाहेर जाणार नाहीत आपल्या गावाची भाकरी खातील घरातली आणि घरामध्ये इकडे गावामध्ये दोन पैसे कमवतील आणि म्हणून व्हॅल्यू ऍडिशन जे आहे या पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची देखील त्याला जोड दिली पाहिजे आपली कृषी विद्यापीठ आहेत आपला कृषी विभाग आहे आपलं जिल्हा प्रशासन आहे यांनी त्याचं जे प्रॉडक्शन आहे त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे त्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करतोय आणि या भागामध्ये देखील जास्तीत जास्त काय आपल्याला पिकवता येईल त्यातून जास्ती पैसे मिळतील त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन आपण चेन निर्माण केली पाहिजे यामध्ये क्लस्टर म्हणजे सकाळी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी शेती केली पाहिजे सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीचे पैसे त्याला पैसे जास्ती मिळतात त्या सगळ्याला स्ट्रॉबेरीचं पीक आहे अनेक हळद आहे काय काय आपण इकडे करू शकतो आज मी बघतो इथे आपल्या गावामध्ये देखील अनेक प्रयोग आपण केले स्ट्रॉबेरी चांगली होते या ठिकाणी हळद होते काजू होतो आंबा होतो सगळं जे जे करेल ते होतो आणि मी तर या ठिकाणी गावात झाडं लावायला सांगितले सफरचंदाची झाडं ती देखील सफरचंदाची झाडं देखील चांगली मोठी झालेली आहेत हे असं नवीन नवीन प्रयोग आपल्याला केले तर शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळतील मत्स्यपालन मोठ्या प्रमाणावर आहे केस आपण दिले पाहिजे त्याच्यामधून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळतील तरुणांना रोजगार मिळेल टुरिझम मोठ्या प्रमाणावर आपण डेव्हलप करू शकतो त्याचा एक मोठा आराखडा आपण केलाय एक टुरिझमचं सर्किट जर निर्माण केलं तर मोठ्या प्रमाणावर इकडे वासोटा आणि या भागामध्ये या आपल्या उत्तेश्वरला इकडे तिकडे जर सुविधा दिल्या तर लोक मोठ्या प्रमाणावर येतील त्याप्रमाणे इको फ्रेंडली टुरिझम आपण टेंट करू शकतो त्यातून पैसे आता काही लोक करतायत पण जे करायचं ते प्रामाणिकपणे जर केलं क्वालिटी चांगली दिली स्वच्छता ठेवली सगळ्या गोष्टी केल्या तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट या भागात येतील इकडे पोटेन्शियल आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सगळं संधी आहे आज आपण जे काही इथं बंदी घातलेली आहे 70 किलोमीटरपर्यंत त्याच्यावर आपण निर्णय घेतोय आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा समतोल राखून पर्यावरण पाहिजे जंगल पाहिजे झाडं पाहिजे हे सगळं करत असताना रोजगार देखील लोकांना मिळाला पाहिजे यासाठी सरकार नक्की प्रयत्न करते आपल्या जंगलामध्ये मोठं आयुर्वेदिक हे आहे वनस्पती आहे आणि यावर देखील मी सांगितलं आपल्या अधिकाऱ्यांना ज्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे स्वयंरोजगार मिळाला पाहिजे स्वतःची त्यांची शेती आहे त्याच्यामधून व्हॅल्यू ऍडिशन झालं पाहिजे त्याला प्रोसेसिंग आपल्याला काय करता येईल ते आपण केलं पाहिजे असं जे जे काही करता येईल ते नक्की करूया आपण परंतु आपण मेहनत केली पाहिजे कष्ट घेतले पाहिजे आणि पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे आणि नवीन नवीन जाती आहेत तेवढ्याच खर्चामध्ये जास्तीचं प्रोडक्शन होत आहे असं सगळं जे काय या सगळ्या या कृषी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर करता येईल आणि काही लोक म्हणतात इकडे शेतकरी हेलिकॉप्टरने येणारा शेतकरी दाखवा आणि बक्षीस मिळवा मी त्यांना सांगितलं की मी उत्तर दिलंय त्यांना फोन काय देत नाही पण मी तुम्हाला सांगतो का आपल्या भागामध्ये चांगल्या गाड्यांमध्ये फिरायला नको शेतकऱ्यांनी का हेलिकॉप्टरमध्ये फिरायला नको तेवढा सक्षम का नको शेतकरी व्हायला मी आपल्याला सांगतो भिवंडी ठाण्यामध्ये एका शेतकऱ्यांनी स्वतः हेलिकॉप्टर विकत घेतलंय हे एक उदाहरण आहे का नको का सगळ्यांनी म्हणजे का शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि त्याला जमिनीशी नाळ असावी लागते शेतीशी त्याला एक त्याची नाळ जुळलेली असावी लागते त्यामुळे आपण सगळे शेतकरी आहोत शेतकरी कुटुंबातले आहोत आणि मला याचा गर्व आहे की एका शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो नुसत्या नोकऱ्या आपण नोकरीच्या मागे लागतो पण बाळासाहेब म्हणायचे नोकरीच्या मागे नोकरी तर घ्या परंतु नोकरी देणारे पण तयार व्हा
म्हणजे आपण नोकऱ्या देणार पण झालं पाहिजे यासाठी रोजगार आता मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे अशा अनेक योजना आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आली पाहिजे आणि म्हणून जे प्रशासन आहे त्याला मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेल्या आहेत की आपल्या भागातल्या तरुणाईला आपण स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे आणि म्हणून यासाठी आपण हे रस्ते जे आपलं पुलाचं काम सुरू आहे पूल जे आपला कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे इकडच्या भागाचा विकास होणार आहे त्याचबरोबर उतेश्वर जे आपलं वरती देवस्थान आहे तिथे लोक मोठ्या भक्तिभावाने जातात इतरही आपले देवस्थान आहे त्या ठिकाणी देखील जाण्या येण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी आहे रस्ते आहेत ते देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून केले जातील त्याचा देखील मोठा आराखडा आपण करतो आहे आणि त्याचबरोबर आता जे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य आलेले आहेत किंबहुना जे इतरही आपली सगळी गावं आहेत या सर्व गावातल्या रहिवाशांना ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो तुमच्या तुमच्या गावातले अंतर्गत रस्ते असतील सिमेंटचे रस्ते असतील तिथे पेवर ब्लॉकचे रस्ते असतील वीर असेल गोटा असेल शाळेचं कंपाऊंड असेल अंगणवाडीच्या खोल्या असतील स्मशानभूमीचे पुनर्बांधणी असेल हे सगळे जी काही कामं आहेत हे तुम्ही सगळी कामं माझ्याकडे द्या याला सगळ्यांना निधी दिला जाईल शेवटी गावाचा विकास करणं हे ग्रामपंचायत म्हणजे एक फाउंडेशन आहे त्याच्यानंतर पुढचं सगळं सुरू होऊन जातं आणि म्हणून या निवडणुकांमध्ये मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की झालेल्या ज्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या झाल्या आपण भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांना सगळ्यात जास्ती ग्रामपंचायती मिळाल्या जवळपास भारतीय जनता पक्षाला 3025 ग्रामपंचायती मिळाल्या आणि आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला 1595 ग्रामपंचायती मिळाल्या एक इतिहास आहे आणि जे आता नवीन येत आहेत आपल्याकडे प्रवेश करतायत तो आकडा वेगळा आहे आणि कोणी काहीही सांगतंय की आमचे एवढे आले तुमचे तेवढे आले हे आता समोरच आपण दाखवतोय समोर दिसतंय आणि म्हणून मागच्या वेळी देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या तेव्हा सगळ्या सरपंचांना मी बोलवलं सगळ्या मीडियाला वर्षावर बोलवलं बघा हे सगळं सत्य समोर आहे आणि म्हणून लोकांचा जो पाठिंबा मिळतोय लोकांचं जे समर्थन मिळतंय हे खऱ्या अर्थाने एक आपल्याला एक चांगली सुरुवात आहे आणि आपल्याला मी सांगू इच्छितो मी राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातो राज्याच्या बाहेर देखील जिकडे जातो तिकडे लोकांमध्ये एक आपुलकी एक जिव्हाळा पाहायला मिळतो मोठ्या हजारांच्या सभा होतात मेळावे होतात भूमिपूजन होतात उद्घाटन होतात आणि होत असताना ज्या ठिकाणी जातो त्याच्या रस्त्यावर दुतर्फा एवढे हजारो लोक उभे असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळतो की आपला माणूस आहे तर कोणाला पडले उभं राहायचं दोन दोन चार चार तास आपापल्या कामात व्यस्त असतात परंतु एक विचित्र जे पाहतो या राज्यामध्ये याचं फार समाधान आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहात आपण सगळी जी आपली कामांची निवेदन आहे ती सगळी द्या या सर्व निवेदनांवर निवेदनं जी आहेत जी कामं आहेत जे प्रश्न आहेत ते नक्की या ठिकाणी तुमचा हक्काचा मुख्यमंत्री या ठिकाणी बसलेला आहे त्यामुळे काळजी करू नका फक्त जे काही आपण काम जे निधी आपण देऊ त्याचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहिजे चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे ते टिकलं पाहिजे शेवटी हा तुमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे तो बिलकुल त्याचा गैरवापर होता कामा नये हे मात्र प्रामाणिकपणे सगळ्यांनी पाळलं पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो तुम्हाला काही कमी पडणार नाही हे सरकार तुमचं आहे त्यामुळे हे सरकार तुमच्यासाठीच करणार आहे जे काही करणार आमचं काही पर्सनल अजेंडा नाही आहे आणि म्हणून हे तुमचा जे विषय आहे तो जो काही जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवले जातील एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दुधगाव मांगर रस्ता या मनोहर राष्ट्रवादीच्या मंडळींनी प्रवेश केलेला आहे काय सांगाल महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय सांगाल या बाबतीत खरं म्हणजे या भागामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच निवडून आलेत मोठ्या प्रमाणावर सदस्य निवडून आलेत त्यांचं मी स्वागत केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या भागातल्या राष्ट्रवादी पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते जे अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करत होते त्यांचा देखील प्रवेश आज झालेला आहे आणि त्यांचंही मी मनापासून स्वागत केलेलं आहे या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्यांचा मी आभारी आहे खरं म्हणजे या संपूर्ण भागामध्ये अनेक विकासाची कामं आपल्याला करायची आहे आणि
त्यांना जो विश्वास आहे की या आपलं जे सरकार स्थापन झालेलं आहे हे सर्वसामान्य लोकांना या ग्रामीण भागाला न्याय देईल आणि या विश्वासाने त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. नक्की त्यांचा विश्वास जो आहे पूर्ण सार्थ करण्याचं काम आमचं सरकार करेल. या भागातल्या मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत हे देण्याचं काम पूर्णपणे आम्ही करू. जे ग्रामपंचायत सरपंच आहेत किंबहुना या भागातले जे काही कोयना सोळशी कांदाटी महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातले जी गावं आहेत या गावातले अंतर्गत रस्ते असतील त्या भागातले पाणी आहे मूलभूत सोयीसुविधा आहे या सगळ्याला कुठेही निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री देखील त्यांना आहे. काळामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती निवडणुका आहेत नगरपालिका निवडणुका आहेत त्यामध्ये ही सर्व मंडळी तातडीने भाग घेतील असं वाटतं आपल्याला. बिलकुल यामध्ये आपल्याला मी एकच सांगतो की नुकत्याच झालेल्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत हाच ट्रेंड बघा आपल्याला कायम दिसेल. कारण लोकांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आहे आणि म्हणून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील प्रचंड यश मिळेल. हे सर्व कार्यकर्ते ज्यांनी मेहनत घेऊन यश मिळवलं आहे त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख काय ठरलेली आहे का? महाराज दर्शनाला आलेला आहात, कोविडमुळे 2 वर्ष बंद होते, आज दर्शन करतात काय भावना? सगळंच बंद होतं, सगळं ठप्प होतं, पण आपलं सरकार आल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निर्णय घेतला की सगळे सण उत्सव आपली जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे ती आपण वाढवली पाहिजे, जोपासली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. त्याप्रमाणे आपण पाहतोय गेल्या 4-5 महिन्यामध्ये सगळे निर्बंध आम्ही उठवलेत आणि आजची जी उद्याची आजची यात्रा जी आहे उतेश्वरची त्याला देखील मोठ्या प्रमाणावर आपले सगळे श्रद्धा भक्त जे आलेले आहेत मी देखील दर्शन घेणार आहे. आता मला आता आज गावात आलो आहे, तिकडे मुंबईला गेल्यावर सगळे उत्तर सदिच्छा भेट होती. मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा भिडे गुरुजी येतात आणि त्याच्यावरती काय निर्णय त्याचा मी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो आणि जिल्हाधिकारी एक वर्ष तुम्ही माझ्याकडे आता दिलं ना. नाही सर जिल्हाधिकाऱ्यांना सगळं आता आता गावाला आलो तर गावचं शेतीच वगैरे बघतो जरा मुंबईला गेल्यावर मी त्या बाबतीमध्ये मगाशी सांगितलंय की या भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे, मत्स्य व्यवसाय मत्स्यपालन किंबहुना टुरिझम जे आहे पर्यटन याला चालना मिळाली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखून पर्यावरणाची काळजी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. या भागातल्या या भागाचा विकास या भागातल्या तरुणांना रोजगार हे आपल्याला प्राधान्याने अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. धन्यवाद.